आगरी दावत आणि ह्या तंदुरी कबाब वगैरे ह्या सगळ्या डिस्प्लेमध्ये आहे. बघा तंदूर करून देत आहेत कोळशा शेगडीवर. किती आले या ठिकाणी बोंबील फ्राय चालू आहे या ठिकाणी. मी सुषमा अनिरुद्ध जोशी. आमचा होता दुसरा व्यवसाय, आमचा डीजे होता. डीजेचा होता आणि पाय सूप आहे. ओके, याच्यामध्ये क्रॅब मसाला आहे. क्रॅब मसाला आहे. ओके, चिकन ग्रेव्ही आहे ना. चिकन ग्रेव्ही आणि हे वजरी आहे. ओके, ही मुंडी आहे. या ठिकाणी मुंडी आहे. ओके, आणि ही मटन ग्रेव्ही. ही मटन ग्रेव्ही आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला राईस प्लेन राईस अजून काही भाकऱ्या. तांदळाची आमची भाकरी. ओके, ही तांदळाची भाकरी घरीच बनवतो आला. तुम्ही घरीच तांदळाची भाकरी बनवता. ओके, आता इथे फ्राय करायला टाकलेलं आहे तेलामध्ये लसूण आणि मिरची. ओके, तर हा पाय सूप आहे. मस्त मी पॉपलेट फ्राय चालू आहे. इकडे सुरमय पण फ्राय करायला ठेवली आहे. बांगडा बाजूला फ्राय करायला ठेवलेलं आहे. प्रॉन्स पण इकडे तयार होते. प्रॉन्स तवा फ्राय कसं काय जेवण कसं कसं असतं? मस्त टेस्ट आहे. टेस्ट कशी वाटते? मस्त टेस्ट आहे. घरगुती टेस्ट आहे. घरगुती टेस्ट आहे. काय घेतलंय खायला? आगरी कबाब. आगरी कबाब घेतलेला आहे खायला. टेस्ट भारी एकदम. हो हो, थँक्यू. यहाँ पे तंदूरी चिकन खाया. तंदूरी चिकन. हाँ, और वो पाया सूप दिया. पाया सूप दिया. तो टेस्ट में तो बेस्ट है. हाँ, टेस्ट बेस्ट है. अच्छा, टेस्ट भी अच्छा है. क्वालिटी भी अच्छा है. क्वालिटी अच्छा है. अपना घर का जैसा टेस्ट है. अच्छा, घर का टेस्ट है. घर का टेस्ट है. बंजारा टिक्का है. बंजारा टिक्का है. और कलेजी है. अग्रेसी कबाब है. और कलेजी है. ओके, लसूण टिक्का ए मलाई सीख कबाब. ओके, नमस्कार मित्रांनो, मी संजय सावंत ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे पनवेलमधील उलवा सेक्टर 9 आलेलो आहे. तर त्या ठिकाणी एक ताईंचा स्टॉल लागतो. आज ताईंच्या स्टॉलला आज भेट घेण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, हा ताईंचा स्टॉल जो आहे हा संध्याकाळी स्टॉल चालू होतो. तर आज त्यांच्या स्टॉलला आपण कोणते मेनू आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसंच मित्रांनो ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन हे नक्कीच दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. तर चला मित्रांनो, आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी हा ताईंचा स्टॉल लागतो. आगरी दावत ह्या नावाने त्यांचा हा स्टॉल चालतो. तर हा जो रोड आहे हा इकडे उलव्याकडे हा रोड गेलेला आहे. इकडे ओला स्टेशन जो तिकडे हा रोड गेलेला आहे आणि ह्या इकडे पुढे गावात गेलेला हा रोड आहे आणि समोर हा ताईंचा इकडे स्टॉल लागतो आगरी दावत म्हणून. तर आता ह्या आगरी दावतमध्ये आपल्याला कोणते मेनू आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे आगरी दावत आणि ह्या ठिकाणी बघा हे सगळं डिस्प्ले इथे केलेलं आहे. हे तंदुरी कबाब वगैरे ह्या सगळ्या डिस्प्लेमध्ये आहे. बघा मटन बोटी टिका आहे इकडे, आगरी टिका, मलाई टिका, बंजारा टिका, हे असं ह्या ठिकाणी सगळं डिस्प्ले केलेलं आहे. त्याप्रमाणे यांचा इकडे हा मेनू इकडे लागलेला आहे. हा मेनू आपण पाहू शकतो. या ठिकाणी बघा एक तंदूर कोळशा शेगडीवर तंदूर चालू आहे. तंदूर करून देत आहेत कोळशा शेगडीवर. किती आले या ठिकाणी बोंबील फ्राय चालू आहे. या ठिकाणी तर मित्रांनो या ताई आहेत. तर आपण आता यांच्याकडून सर माहिती घेऊया. ताई मला सांगा तुमचं नाव सांगत आहे. नमस्कार, मी सुषमा अनिरुद्ध जोशी. तर ताई, आज तुम्ही हा जेवणाचा व्यवसाय जो करता आज किती वर्ष आहे? आता मला 3 होती. 3 आज तुमचा स्टॉल इकडे चालू आहे. तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या इकडे रेसिपी असतात? आमच्याकडे सगळे आगरी पद्धतीचं जेवण असतं. आगरी पद्धतीचं चिकन ग्रेव्ही असते, मटन ग्रेव्ही असते, वजडी असते, पाया मुंडी, पाया सूप असतो, क्रॅब ग्रेव्ही असते आणि सगळे सी फूड आमचे फ्राय असतं. म्हणजे पापलेट, बांगडा, कोलंबी, सुरमई असे. तर मग आता हा तुम्ही जो व्यवसाय चालू केलेला आहे जेवणाचा, तर आज
ह्याच्या पूर्वी तुम्ही काय दुसरं कामाला वगैरे होतात की फक्त हाऊस वाईफ होते? आमचा होता दुसरा व्यवसाय, आमचा डीजे होता, डीजेचा होता. ओके. त्याच्यानंतर आम्ही या क्षेत्रामध्ये आले लॉकडाऊन नंतर. ओके. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुमचा डीजेच्या व्यवसायावर तो परिणाम बंद पडला होता, त्याच्यानंतर मी हे जेवणाच्या सुरुवात केली. ओके. हे जेवणाची जी तुम्ही सुरुवात जी केलेली आहे, तर ह्याच्यापूर्वी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटवर काही केलं होतं की काही नाही? घरीच. म्हणजे तुम्हाला या घरातून तुम्ही शिकलेला? ओके. ओके. तर मला सांगा आज आपल्याकडे मेनूमध्ये काय काय तर थोडंसं मला ते दाखव पहिले. आपल्या मेनूमध्ये आज हां पाया सूप आहे. ओके. या ठिकाणी पाया सूप आहे. ओके. याच्यामध्ये क्रॅब मसाला आहे. क्रॅब मसाला आहे. तर याच्यामध्ये चिकन ग्रेव्ही आहे ना? चिकन ग्रेव्ही आणि हे वजरी आहे. ओके. ही मुंडी आहे. या ठिकाणी मुंडी आहे. ओके. आणि ही मटन ग्रेव्ही. ही मटन ग्रेव्ही आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला प्लेन राईस आहे. ओके. ह्याच्यामध्ये आपला हा प्लेन राईस आहे. प्लेन राईस आहे. अजून काही भाकऱ्या? तांदळाची आमची भाकरी. ओके. ही तांदळाची भाकरी घरीच बनवतो आम्ही. तुम्ही घरीच तांदळाची भाकरी बनवता? ओके. बऱ्यापैकी मोठी आहे. मोठी आहे. ओके. फ्राय पण चालू आहे. अच्छा. क्रिस्पी होतो तो. ओके. मग आता आपला हा स्टॉल जो संध्याकाळी किती वाजता चालू करतो? आम्ही इकडे येतो 4 वाजता. 5 वाजल्यापासून आम्ही ते बनवत असतो. फायनली 6-6:30 रेडी होतो. आता हे लोक आलेले 7 वाजल्यापासून माझ्या 7:30 ही सुरुवात होते. 12:30 कधी कधी 1 वाजतो. आठवड्यातून मंडेला आमचं दुकान बंद असतं, सुट्टी असते. सोमवार तर बंद असतं. ओके. ओके. एक दिवस बंद असतं. आणि इतर असे ऑर्डर वगैरे घेता का? म्हणजे पार्टीचे वगैरे घेता ना ऑर्डर? मग त्याच्यासाठी आपल्याला एक कॉन्टॅक्ट नंबर मला एक सांगायचा. हां. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कॉन्टॅक्ट नंबर 2 आहेत आमचे. एक 7944x01131 आणि 7944x06631. आमच्या दोघांचं आहे, माझ्या मिस्टरांचं आणि तुम्ही. ओके. ओके. आणि आता तुमच्याकडे इथे काम करायला वगैरे किती लोक आहेत? दादा 4-5 जण आहेत. 4-5 काम करायला आहेत. मग हे सकाळपासून तुम्हाला ही सगळी तयारी करायला लागते? हो. हे सगळं चिकन वगैरे आम्हाला मॅरिनेशन तुम्ही बघितलंच बनवायच्या आधी, हे सकाळपासून आम्हाला मॅरिनेशन करून ठेवायला लागतं. सकाळपासून करून ठेवायला लागतं. बरोबर. मग तुमच्या राहायला तुम्ही इकडे गावातच? फुलवा गावामध्ये? नाही, मी इथे राहते. आणि हे सगळं आमचं आयटम मॅरिनेशन वगैरे वगैरे इथं आमचं एक गाव आहे इकडे, टाकी गाव म्हणून. टाकी गाव कवानफटेच्या पुढे. हां. तिकडे सगळं बनवतो. तिकडे आमचं मोठं किचन आहे. तिकडे सगळं तयार करतो. मित्रांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी असे फ्राय करण्यासाठी असे तवे वगैरे लावलेले आहेत या ठिकाणी. आणि स्टॉल तुम्ही पाहू शकता, किती मोठा स्टॉल आहे इकडे. आणि या ठिकाणी बसण्यासाठी पण टेबल खुर्ची अशी आहे या ठिकाणी लावलेले आहेत. आपण पाहू शकता व्यवस्थित बसून आपण इथे खाऊ शकतो अशी एक व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ एक 10-12 टेबल इथे लावलेले आहेत. मॅरिनेशन करून ठेवलेला पापलेट होता. ओके. मॅरिनेशन केलेला पापलेट आहे त्याला आपल्याला. ओके. हे हळद मसाला वगैरे त्याच्यात असेल ना? अद्रक लसूण पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट वगैरे लावलेली आहे. आपण आता हा फ्राय केलेला पॉपलेट कितीला हे करतो? 500 रुपये. ओके. आता इथं फ्राय करायला टाकलेलं आहे. तेलामध्ये लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि आता फ्राय करायला ठेवलेलं आहे. तर हा पाया सूप आहे. हे पाया सूप कसे असतं आपल्याकडे? 250 रुपये. 250 रुपये पाया सूप आहे. फुल भरले. आपा भरले. ओके. हां. मस्त मी पॉपलेट फ्राय चालू आहे. इकडे कोलंबी फ्राय होणार आहे. त्याआधी लसूण आणि मिरची हे तेलात टाकलेलं आहे. हे कोलंबी आहे. ते मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून त्याचा फ्राय होतो.
आता बांगडा फ्राई करायला ठेवलेला आहे. मॅनेजमेंट करून ठेवलेली आहे. ही आपली सुरमई कशी काय असते आपली फ्राय केलेली? पीस वाईज असते आमची. पीस कसं लहान मोठा साईज? 400 रुपये. ओके, 400 रुपये फ्राय करू. सुरमई आता शक्यतो खूप महाग आहे मार्केटमध्ये. हो बरोबर, मिळतच नाही. मला 20 लागते आजच्या दिवशी. कितीही महाग असते. इकडे सुरमई पण फ्राय करायला ठेवली आहे. बांगडा बाजूला फ्राय करायला ठेवलेलं आहे. दा तुमचं पण नाव सांगा जरा. माझं नाव अनिरुद्ध जोशी. अनिरुद्ध विठ्ठल जोशी. ओके. तर मित्रांनो, ताईंचे मिस्टर आहेत, तर ते पण या जो आपला स्टॉल करतो जेवणाचा त्याच्यामध्ये त्यांचे पण मदत भरपूर आहे तिकडे. तर दा सांगा ना, आज आप तुम्ही आता जेवणाचं वर जे करताय, तर याच्यापूर्वी पण तुम्ही जॉबला कुठे होता? हो, जॉबला होतो. डीजेचा व्यवसाय होता. जॉब पण केले, आता जरा खाण्यामध्ये उतरलो. ओके, म्हणजे तुमचा डीजेचा व्यवसाय बंद झाल्यानंतर तुम्ही मग याच्यात होता? हां, याच्यात होता. ओके, मग तुम्ही आज दोघं मिळून हे सर्व करताय? हो. ओके, कसा अनुभव काय तुम्हाला जेवणाच्या तुम्ही व्यवसाय उतरल्यानंतर? अनुभव चांगला आला, चांगले लोक मिळाली. ओके, ज्याला खायला चांगलं दिलं की चांगले लोक बोलतात आणि चांगली लोक इथं आली. तर हां, सुरमई आणि बांगडा फ्राय मस्तपैकी त्याचे कोथिंबीरवर टाकलेले आणि फ्राय होते ते चांगल्यापैकी. पॉपलेट फ्राय रेडी झाले इकडे मस्तपैकी. ते आपण जेवणाच्या व्यवस्थेत उतरल्या, तर तुमचा अनुभव थोडा सांगा, काय कसा काय तुम्हाला वाटला सुरुवात केल्यापासून? आवड होती. ओके, त्यामुळे जमून गेला. त्यामुळे लोकांपासून कसा रिस्पॉन्स कसा आला तुम्हाला याच्यामध्ये? छान रिस्पॉन्स आहे. लोकांना माझं जेवण पण आवडतं. हां, आणि त्यांना रिस्पॉन्स लोकांचा खूप छान. चांगला, त्यामुळे अजून होप्स वाढले बनवण्याचे. बनवलं तेव्हा ते आवड अजून निर्माण झाली तेव्हा. त्याला लोकांना आवडतंय आणि लोक आज इकडे आपल्याकडे येतात आवडीने. लांबून लांबून लोक इकडे येतात. आणि ही विशेष म्हणजे ही रेसिपी सगळं तुम्ही स्वतः करता? स्वतः सगळं हँडल करताय त्यामध्ये. रेसिपी तुम्हाला अजून ॲड करायची? ओके, कारण लोकांनी आपली चॉईस जरा सांगावी, त्याप्रमाणे इथे अजून रेसिपी ॲड करू. बरोबर, लोकांना जे आवडतंय तुम्ही तो पण वाढवत आहे त्याच्याप्रमाणे. थँक्यू ताई. प्रॉन्स पण इकडे तयार होते. प्रॉन्स तवा फ्राय, त्याच्यावर कोथिंबीर मस्त पिकी टाकलेली आहे. नाव सांग ना. अथर्व. अथर्व, मला सांग आज तू इथे जे खाणी तुला कसं काय जेवण कसं कसं असतं? मस्त टेस्ट आहे. टेस्ट कशी वाटते? मस्त टेस्ट आहे. घरगुती टेस्ट आहे. घरगुती टेस्ट आहे. इथे केव्हापासून इकडे येतोय? नाही, पहिल्यांदा आलोय. आज पहिल्यांदा इकडे आल्या? इकडे राहायला इकडे आहेस? नाही, मी नेरूरला. नेरूर राहायला आहेस? आणि मग इकडे आज कसं काय तुला? असंच मित्राकडे आलेलो. मित्राकडे आलेला. ओके, आणि आज काय घेतलंय खायला? आगरी कबाब. अग्री कबाब घेतलेला आहे खायला. टेस्ट भारी एकदम. हो हो सर, थँक्यू. कोई बरं, जरा टेस्ट के बारे में बात बोल देना, कैसा क्या टेस्ट इधर का? टेस्ट अच्छा है. ओके, मैं वो ओके. अभी क्या लिया है खाने को? ये मलाई टिक्का है. मलाई टिक्का लिया है. हाँ, और एक पाया सूप लिया था. ओके, एवरेज है ना. ठीक है दीदी, आप बताओ कि आप जो खाना सर्व किया तो क्या लिया आपने? यहाँ पे तंदूरी चिकन खाया. तंदूरी चिकन? हाँ. और पपाया सूप पिया. पपाया सूप पिया. तो टेस्ट कैसा है? पपाया सूप का टेस्ट अच्छा था, बहुत अच्छा था. अच्छा टेस्ट. हाँ, तंदूरी चिकन का भी अच्छा था, थोड़ा स्पाइसी था. थोड़ा स्पाइसी. हम्म, वो
स्पाइसी भी रहता है, कम स्पाइसी भी रहता है, स्वीट भी रहता है, फ्लेवर बहुत है। आपने स्पाइसी चॉइस किया लेकिन टेस्ट के बारे में तो बेस्ट है। हाँ, टेस्ट बेस्ट है। अब कहाँ से रहने हो? हम यहीं पे रहते हैं, उल्लू सेक्टर 3 पे। ओके ओके, तो आज फर्स्ट टाइम आए थे? हाँ, फर्स्ट टाइम। तो ठीक लगा आपको? हाँ, ठीक लगा। थैंक यू। थैंक यू। ये क्या बनाते हैं? ओके, कोलंबी ग्रेवी बनाते हैं क्या? सर्व जागे और बनून देते हैं। 250 का है, फैमिली फूड है। अभी आज कौन सा लेके जा रहे हैं? आज बांगड़ा फ्राई लेके। बांगड़ा फ्राई लेके जाएंगे। इसके पहले क्या क्या लिया था? इसके पहले क्या क्या लेके गए यहाँ से? बांगड़ा फ्राई लेके गया, मटन फ्राई, मटन करी लेके जाता है, मटन करी लेके, राइस लेके आता है। ओके, इतना ही लेके आता है। और चिकन का कबाब वगैरह? हाँ, मस्त बना। टेस्ट में सब अच्छा है? टेस्ट में टेस्ट भी अच्छा है, क्वालिटी भी अच्छा है। वो क्वालिटी अच्छा है। अपना घर का जैसा टेस्ट? अच्छा, घर का टेस्ट है, घर का टेस्ट है, वही है ना। क्या नाम आपका? अजी वर्गीस। थैंक यू सर। कौन सा इसमें? बंजारा टिक्का है और कलेजी, अग्रेसिव कबाब है और कलेजी है। ओके, लहसुन टिक्का ए मलाई सीख कबाब। ओके, मस्त भी गया था। पोल्चर शेगड़ी और तंदूर होता है। ये क्या क्या अभी इसमें? क्या है? ये बंजारा टिक्का है। ओके, मलाई का सीख कबाब और ये लहसुन टिक्का। लहसुन टिक्का। ओके, क्रीम और चीज़ इसको। ग्रीन चटनी। ओके, कॉफी सलाद वगैरह। कोलंबी ग्रेवी अपनी ये कची का डिश आते? 350 350 रुपये डिश आते। ओके, तर मित्रांनो, आपण इथं आता टेस्ट करायला घेतलेलं आहे। इकडे आपल्याला ताईनी वजरी, परत मुंडी, चिकन आणि फिश असं दिलेलं आहे। पाहत आहे, एक तांदळाची भाकरी आहे। तर आपण आता ही टेस्ट ह्याची घेणार आहोत। तर मित्रांनो, मी आता ही इथे ओलव्यामध्ये अग्री दावत ह्या स्टॉलला इकडे आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी आपण आता जी इथे टेस्ट करायला घेतलेली आहे, चिकन, मुंडी आणि मच्छी वगैरे असे आपण टेस्ट करायला घेतले आहे। तर आता तुम्हाला एक जेवणाचे टेस्ट काय जे आहे ते तुम्हाला मी आता सांगतो। थोडं मी थोडी टेस्ट करून घेतो। मी जरा ती वजरी आहे त्याची टेस्ट घेतलेली आहे। टेस्ट उत्तम आहे। अग्री पद्धतीचं जेवण जे आहे ते जेवण आज या ठिकाणी यांचा जो मसाला जो आहे हा घरगुती यांचा मसाला असतो आणि याची जरा टेस्ट आहे। एकदम छान जेवण आहे। फिश पण घेतलेली आहे, लेपा म्हणून फिश आहे, ती टेस्ट करायला घेतलेली आहे। एकदम मस्तपैकी मीडियम तिखट अशी याला एक टेस्ट आहे। तर मित्रांनो, ह्या मी आता जेवणाची जर टेस्ट घेतलेली आहे, हे आता मी जेवण संपवतच आहे। तसंच मित्रांनो, आपण पण ह्या साईडला जर उलवा साईड किंवा ह्या साईडला आलात तर ह्या ताईंच्या स्टॉलला नक्कीच भेट द्या आणि इथल्या जेवण जे आहे ते त्याची आपण येऊन स्वतः एक देऊन तिथे टेस्ट घ्या आणि
तसंच मित्रांनो, हा जर अग्रित दावत हा स्टॉलचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला त्या व्हिडिओला आपण शेअर करा, लाईक करा, चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला पण क्लिक करा. असंच आपण एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेट. धन्यवाद मित्रांनो.